वेलकम टू सांगली शिक्षण संस्था युट्यूब चॅनल इन द प्रिव्हियस व्हिडिओ नाव वी आर गोइंग टू लर्न सम मोर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिविंग थिंग्स बघा या स्लाइडमध्ये सजीवांचं पुढचं लक्षण रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलायमेंट ज्याला आपण मराठीमध्ये चेतना क्षमता आणि हालचाल असं म्हणतो लिव्हिंग थिंग्स ॲक्ट इन व्हेरियस वेज वेन रिस्पॉन्डिंग टू स्टिम्युलस जे सजीव असतात ना सजीव हे चेतनेला प्रतिसाद देतात बघा आपल्याला सुद्धा गरम लागलं की आपण चटकन हात पाठीमाग घेतो किंवा डोळ्यावर प्रकाश पडला तर आपण पटकन डोळे मिटतो म्हणजे जी चेतना निर्माण होते त्या चेतनेला प्रतिसाद देण्याचं चे काम हे सजीव करतात चेतना म्हणजे रिस्पॉन्स आहे आणि त्याला रिस्पॉन्स देतो म्हणजे आपण त्याला आपण चेतनाक्षमता असं म्हणतो आणि त्यामुळे हालचाल होते सजीवांची हालचाल होते इफ यू सडनली एंटर ए काऊ शेड द काऊज अँड बफोलो स्टँडअप आपण जर जनावरांच्या गोठ्यामध्ये अचानक प्रवेश केला तर तिथल्या गायी म्हशी थोड्याशा अशा बावचळल्यासारख्या बुचकळ्यात पडल्यासारख्या होतात काही वेळा उभारतात काही वेळा इकडं तिकडं हलाय लागतात काही वेळा हंबरायला पण लागतात बिगीन टू मूव ऑर मे इवन स्टार्ट मुव्हिंग हंबरायलासुद्धा सुरुवात करतील दीज आर ऑल मुवमेंट्स आपण त्या ठिकाणी गेलेल्याचा जो रिस्पॉन्स आहे ते त्या देतात क्रीपर प्लांटेड इन द कोर्टयार्ड लीन्स टुवर्ड्स ए सपोर्ट क्रीपर जे आपण लावलेलं आहे आपण अंगणात लावलेली वेल असेल वेलवर्गीय वनस्पती असेल तर ती ज्या ठिकाणी आधार आहे त्या ठिकाणी झुकते बघा आधाराच्या दिशेने वाढते ए पॉटेड प्लांट प्लेस्ड इन द विंडो ग्रोज टुवर्ड्स सनलाईट आपण जर कुंडी ठेवली असेल आपल्या खिडकीमध्ये तर जिकडं सूर्यप्रकाश आहे तिकडं ती वाढू लागते बघा त्या दिशेने वाढते म्हणजे ते सूर्यप्रकाशाला ते प्रतिसाद देतं किंवा वेलवर्गीय वनस्पती जी आहे ती वनस्पती आधाराला प्रतिसाद देते स्टिम्युलायला रिस्पॉन्स देते इट मीन्स दॅट प्लॅन्ट टू शो मुमेंट लिव्हिंग थिंग्स मूव ऑफ देअर ओन अकॉर्ड म्हणजे जसं आपण हालचाल करतो प्राणी हालचाल करतात पक्षी हालचाल करतात इकडून तिकडे जातात तसं वनस्पतीसुद्धा हालचाल करतात परंतु वनस्पतींच्या हालचालाला थोडी मर्यादा आहे असं म्हणूया आपण द मुमेंट ऑर द चेंज टेकिंग प्लेस इन ए लिव्हिंग थिंग्स ॲट सच ए टाईम इज देअर रिस्पॉन्स टू ए स्टिम्युलस म्हणजेच सभोवताली घडलेली घटना म्हणजे चेतना आहे लक्षात घ्या आणि सजीवांनी त्या चेतनेला दिलेला प्रतिसाद म्हणजे चेतना क्षमता आहे हालचाल म्हणजे प्रतिसाद चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला आपण काय म्हणतो चेतना क्षमता रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय इज ऑल्सो ए कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स म्हणजे चेतनेला प्रतिसाद देणं याला सुद्धा आपण काय म्हणतो ती सजीवांचं एक लक्षण आहे म्हणजे डोळ्यावर अचानक प्रकाश पडतो आपण डोळे लुकलुकतात गरम भांड्याचा स्पर्श झाला की आपण ऐग करून लगेच हात मागे घेतो एखादी पिन किंवा काटा घुसला पायामध्ये तर आपण कसं लगेच ऐग म्हणतो तर असे सगळे जे प्रतिसाद आहेत किंवा संध्याकाळच्या वेळेला बघा अंगणातील किंवा रस्त्यावरील विजेचे दिवे असतात त्याच्याभोवती कीटक जमा झालेले असतात दिवा बंद केला की कि कीटक निघून जातात म्हणजे दिव्याच्या प्रकाशाला त्याने दिलेला प्रतिसाद आहे म्हणजे रिस्पॉन्सिवनेस टू स्टिम्युलाय इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्ज चेतनाक्षमता आणि हालचाल हे सुद्धा सजीवांचं एक लक्षण आहे हे बघा या स्लाईडमध्ये आपण गोठ्यातील गाई किंवा वासरू दाखवलं आहे आपण जर गोठ्यामध्ये प्रवेश केला तर ते हालचाल करू लागतात काही वेळा हंबरतात म्हणजे आपण तिथं जाणं अनोळखी व्यक्ती तिथं गेल्यामुळं त्या अनोळखी व्यक्ती जाण्याला त्यांचा तो रिस्पॉन्स आहे त्याला आपण क्षमता किंवा रिस्पॉन्सिवनेस टू स्टिम्युलाय असं म्हणतो ही स्लाईड पहा याच्यामध्ये आपल्याला लाजाळूची पानं दाखवली लाजाळू मीन्स द मिमोसा प्लांट ह्या ला जर लाजाळूच्या झाडाला आपण जर स्पर्श केला पानांना स्पर्श केला तर ती पानं मिटली जातात म्हणजे कशाचं उदाहरण आहे रिस्पॉन्सिवनेस टू स्टिम्युलाय लाजाळूंची पाने मिटतात चेतनाक्षमता हे त्यांचं वैशिष्ट्य आहे लेट अस सी द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स दॅट इज रिप्रोडक्शन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स प्रजनन किंवा पुनरुत्पादन हे सजीवांचं सर्वात मोठं लक्षण आहे लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस अदर लिव्हिंग थिंग्ज लाईक देमसेल्स सजीव आपल्यासारखाच दुसरा सजीव निर्माण करतात म्हणजे माणूस असेल तर माणूस स्वतःसारखाच दुसरा सजीव म्हणजे माणूस निर्माण करतो आईला जसं बाळ होतं की नाही आणि नवीन एक माणूस तयार होतो सम ॲनिमल्स गिव बर्थ टू देअर यंग वन्स काही प्राणी जे आहेत ते त्यांच्या पिल्लांना जन्म देतात तर सम ले एग्ज तर काहींचा जन्म हा अंड्यातून होतो बघा काही पिल्लांचा जन्म हा त्यांच्या अंड्यातून होतो आणि काय होतं देअर यंग वन्स हॅच आउट ऑफ देअर एग्स तर ते अंड्यातून मग त्यांची छोटी छोटी पिल्लं बाहेर येतात न्यू प्लांट्स आर प्रोड्युस्ड फ्रॉम द सीड्स नवीन वनस्पती ह्या बियांपासून तयार होतात स्टेम्स ऑर लिव्ज ऑफ प्लांट्स काही वनस्पती या बियांपासून काही खोडांपासून तर काही पानांपासून देखील नवीन वनस्पती तयार होतात द प्रोसेस बाय विच लिव्हिंग थिंग्ज जनरेट ए न्यू लिव्हिंग थिंग लाईक इट सेल्फ इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन ऑर प्रोक्रिएशन आपल्याला रिप्रोडक्शन किंवा प्रोक्रिएशनची व्याख्या विचारतील बघा द प्रोसेस बाय विच लिव्हिंग थिंग जनरेट्स ए न्यू लिव्हिंग थिंग लाईक इट सेल्फ ज्या प्रक्रियेद्वारे सजीव स्वतःसारखाच दुसरा सजीव निर्माण करतो त्या क्रियेला प्रजनन रिप्रोडक्शन किंवा पुनरुत्पादन असे म्हणतात म्हणून रिप्रोडक्शन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स म्हणून प्रजनन हे काय सजीवांचं लक्षण आहे सजीव काय करतात मग ते वनस्पती असतील प्राणी असतील पक्षी असतील ते आपल्यासारखाच दुसरा सजीव निर्माण करतात म्हणून आपल्यासारखाच दुसरा सजीव निर्माण करण्याचं जे वैशिष्ट्य आहे जी, वैशिष्ट जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती फक्त लिव्हिंग थिंग्समध्येच सजीवांमध्येच निर्माण होते म्हणजे टेबल आपल्यासारखं दुसरं टेबल तयार करू शकत नाही आपोआप किंवा नवीन टेबल जन्माला घालत नाही खुर्ची आपल्यासारखी नवीन खुर्ची तयार करत नाही कारण ते नॉन लिव्हिंग आहे म्हणून लिव्हिंग थिंग जे आहे सजीवांचं पुढचं वैशिष्ट्य किंवा आत्ताचं वैशिष्ट्य कोणतं आहे रिप्रोडक्शन प्रजनन हे सजीवांचं लक्षण आहे हे पहा ह्या स्लाईडमध्ये बघा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे प्रजनन दाखवलं आहे हा घोडा बघा घोडा हा आपल्यासारखाच एक नवीन घोडा तयार करतो म्हणजे घोड्याचं पिल्लू असणार आहे हं पण हा जो चिमणी असेल किंवा पक्षी असतील ते अंडी घालतात आणि अंड्यातून मग पिल्लं जन्माला येतात म्हणजे रिप्रोडक्शन वेगवेगळ्या प्रकारे होतं प्रजनन जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारे होतं हे गुलाबाचं बघा गुलाबाचं कलम रोज कटिंग्स गुलाबाची कांडी लावली तरीसुद्धा गुलाबाचं नवीन झाड निर्माण होतं बघा म्हणजे त्यासाठी रोप लावायची गरज नाही आहे त्यामुळं वनस्पती जी आहे गुलाब त्या गुलाबाची कांडी म्हणजे स्टेम स्टेमद्वारे सुद्धा त्याचं रिप्रोडक्शन होतं रिक्रिएशन होतं आणि हे बघा पानफुटी वनस्पती ब्रायोफायलम याचे पानंच फुटतात हे पानं फुटतात म्हणजे काय पानांपासून नवीन वनस्पती तयार होते म्हणजे ह्या चारही चित्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे प्रजनन कसं होतं ते दाखवलं आहे म्हणजे घोड्याचं प्रजनन म्हणजे घोडा आपल्यासारखाच एक नवीन घोडा तयार करतो माणूस आपल्यासारखा एक नवीन माणूस तयार कराय करतो त्याला काय माणसाची अंडी नसतात आई बाळाला जन्म देते बघा आपला जसा जन्म झाला आईच्या पोटातून तसं तसं घोड्याच्याही घोड्याच्या बाळाला जन्म देते चिमणी चिमणी मात्र डायरेक्ट पिल्लाला जन्म देत नाही तर पहिल्यांदा अंडी घालते आणि अंडी उभवल्यानंतर चिमणी असेल कोंबडी असेल तर त्याच्या अंड्यातून पिल्लं बाहेर येतात वनस्पतींचा आपण काही वेळा बिया लावतो नवीन वनस्पती तयार होते किंवा रोप लावतो नवीन वनस्पती तयार लावते किंवा गुलाबासारखं खोड किंवा कांड्या लावतो गुलाबाच्या त्यातून नवीन गुलाब तयार होतो तर काही वनस्पती ब्रायोफायलमसारख्या पानफुटीसारख्या की ज्या पानं पानापासून नवीन वनस्पती तयार होते त्याच्यामध्ये थोडक्यात सांगायचं काय की सजीव आपल्यासारखाच दुसरा सजीव निर्माण करतो त्यालाच आपण प्रजनन असं म्हणतो सजीव आपल्यासारखा दुसरा सजीव निर्माण करतो त्याला प्रजनन किंवा आपण रिप्रोडक्शन असं म्हणणार आहे आणि ते सजीवांचं मुख्य लक्षण आहे आता पहा या नेक्स्ट स्लाईडमध्ये ए डेफिनेट लाईफ स्पॅन ठराविक आयुर्मान आहे बघा प्रत्येकाला एक ठराविक जीवन दिलेलं आहे हं ॲट अ सर्टन स्टेज ऑफ लाईफ लिव्हिंग थिंग्स बिकम कॅपेबल ऑफ रिप्रोडक्शन वयाच्या ठराविक टप्प्यांवर जीवनकालाच्या ठराविक टप्प्यांवर सजीव प्रजननासाठी तयार होतात लेटर ऑन इन लाईफ रिप्रोडक्शन स्टेज देअर ऑर्गन्स बिकम्स वीक अँड स्टील लेटर देअर लाईफ कम्स टू ॲन एंड आणि प्रजनन काल संपल्यानंतर हळूहळू त्यांचे कालांतराने त्यांचे अवयव क्षीण होतात दुर्बल होतात आणि त्यांचा जीवनकाल हळूहळू संपुष्टात येतो इन अदर वर्ड्स लिव्हिंग थिंग्ज डाय सगळ्यात महत्त्वाचं काय तर लिव्हिंग थिंग जे आहेत सजीवांचा एक दिवस मृत्यू होणार आहे बघा सजीव मृत्यू पावतात हे एक सजीवांचं लक्षण आहे सजीवांना काय अमरत्व नाही आहे आपण जन्माला आलो आहे म्हणजे ते कायमस्वरूपी टिकण्यासाठी आलेलं नाही आहे कधीतरी साठ सत्तर ऐंशी नव्वद वर्षांनी आपण मरणारच आहे म्हणजे लाईफस्पॅन हा डेफिनेट आहे आपला कुत्रा किती वर्ष जगणार ते ठरलेलं आहे कुत्र्याचा लाईफ स्पॅन स्पॅन जो आहे ना बघा लाईफ स्पॅन ऑफ डॉग इज अबाउट ट्वेल्व टू एटीन इयर्स व्हाईल ऑस्ट्रिज लिव्ज फॉर फिफ्टी इयर्स शहामरुग हा पक्षी पन्नास वर्ष जगतो तर कुत्रा हा बारा ते अठरा वर्ष लगतो आपण माणसं साधारण ऐंशी वर्ष जगतो म्हणजे प्रत्येक सजीवाचा स्पॅन जो आहे जीवनमान जे आहे आयुर्मान जे आहे ते ठरलेलं आहे म्हणजे कोणी तर अमर नाही आहे लक्षात घ्या म्हणजे जे आपल्याला लाईफ मिळालेलं ला 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 आहे त्याचा आपण चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे म्हणजे सजीवांचं आणखी एक लक्षण कोणतं आहे की ऑल लिव्हिंग थिंग्स विल डेफिनेटली डाय इन अदर वर्ड्स लिव्हिंग थिंग्स डाय दे हॅव ए डेफिनेट लाईफ स्पॅन या स्लाईडमध्ये बघा कुत्रा दाखवलेला आहे लाईफ स्पॅन ऑफ डिफरंट ॲनिमल्स अँड प्लांट्स आर डिफरंट प्रत्येक प्राण्यांचा पक्ष्यांचा वनस्पती किती दिवस जगायचं ते प्रत्येकाचं वेगवेगळं आहे कुत्रा जेवढे वर्ष जगतो तेवढं मानव जगत नाही मानव जेवढे वर्ष जगतो तेवढा हत्ती जगत नाही म्हणजे प्रत्येकाचा लाईफ स्पॅन आयुर्मान जीवनमान ठराविक आहे वेगवेगळं आहे लाईफ स्पॅन ऑफ डॉग इज मगाशी सांगितल्याप्रमाणे ट्वेल्व टू एटीन इयर्स आहेत कुत्रे साधारण बारा ते अठरा वर्ष जगतात वाईल ऑस्ट्रीच म्हणजे बघा हा शामरुगाचा फोटो आहे शामरुग हे जवळजवळ पन्नास वर्ष जगतो बघा म्हणजे बघा कुत्रा किती शक्तिशाली वाटतो कुणी आपल्याला शामरुगापेक्षा पण शामरुगाचा लाईफ स्पॅन आहे फिफ्टी इयर्स आणि कुत्र्याचा फक्त आहे बारा ते अठरा वर्ष म्हणजे यातनं सांगायचं आहे काय आपल्याला की सजीवांना एक डेफिनेट स्पॅन आहे सजीवांचं एक ठराविक आयुर्मान आहे सो so, लाईफ स्पॅन ऑफ डिफरंट ॲनिमल्स इज डिफरंट सो so, ठराविक आयुर्मान किंवा ठराविक लाईफ स्पॅन इज ऑल्सो ए कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स सी द नेक्स्ट स्लाईड सेल्युलर स्ट्रक्चर सेल्युलर स्ट्रक्चर म्हणजे काय पेशीमय रचना लिव्हिंग थिंग्ज आर मेड ऑफ स्मॉल युनिट्स कॉल्ड सेल्स प्रत्येक सजीव हा छोट्या छोट्या घटकांनी बनलेला असतो प्रत्येक सजीव हा त्यांच्या लहान लहान घटकांनी बनलेला असतो त्या लहान घटकांचा आपण सेल म्हणजे पेशी असं म्हणणार आहे ऑल द ॲक्शन्स अँड प्रोसेसेस इन द बॉडीज ऑफ लिव्हिंग थिंग्स आर ब्रॉट अबाउट विथ द हेल्प ऑफ दिज मायक्रोस्कोपिक सेल्स सजीवांच्या शरीरातील सर्व क्रिया या आहेत या सूक्ष्म पेशींच्या सहाय्यानेच पार पडतात म्हणजे जसे आपण एखादी भिंत बांधतो बघा आणि भिंतीमध्ये छोट्या छोट्या काय असतात विटा असतात जरी मोठी भिंत आपल्याला दिसत असली तरी भिंतीचं छोटं युनिट छोटा घटक कोण असतात विट असते म्हणजे वीट जसे भिंतीचा छोटा घटक आहे तसंच सगळ्या सजीवांचा छोटा घटक हा सेल हा आहे म्हणजे प्रत्येक सजीव ऑल लिव्हिंग थिंग्स आर मेडअप ऑफ स्मॉल सेल्स स्मॉल युनिट्स कॉल सेल्स सम लिव्हिंग थिंग्स आर मेड ऑफ सिंगल सेल काही सजीवांमध्ये एकच पेशी आढळते दीज आर कॉल्ड ॲज युनिसेल्युलर ऑरगॅनिझम्स काही सजीव हे एकाच पेशीपासून बनलेले असतात म्हणून त्यांना एक पेशीय सजीव असं म्हणायचं आहे ऑन द अदर हँड द लिव्हिंग थिंग दॅट आर मेड ऑफ मेनी सेल्स आर कॉल्ड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आणि काही सजीव जे आहेत आपल्यासारखे मानवासारखे गाईसारखे उंदरासारखे झुरळासारखे वडाचं झाड असेल अनेक, पेश, अनेक, आता शे, अनेक पेशी अनेक आहेत असे अनेक वनस्पती आणि प्राणी आहेत की जे खूप पेशींपासून बनलेले आहेत म्हणून त्यांना बहुपेशीय असं म्हणणार आहे आपण

म्हणजे सजीव दोन प्रकारचे असणार आहेत बघा एक पेशीय आणि बहुपेशीय एक पेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव ज्यांच्यामध्ये एकच पेशी आहे दीज आर कॉल्ड एज युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स लाईक ऑमिबॉ अँड पॅरामेशियम अँड सम अदर लिव्हिंग थिंग्स विच आर मेड ऑफ मेनी सेल्स आर कॉल्ड एज मल्टीसेल्युलर काही सजीव हे युनिसेल्युलर एक पेशीय तर काही सजीव हे बहुपेशीय असणार आहेत म्हणजे त्या पेशींमध्ये ऑल पेशी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्ज आर सीन इन एव्हरी सेल ऑफ लिव्हिंग थिंग वेदर इट इज युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर सजीव एक पेशीय असो वा बहुपेशीय असो सजीवातील जी लक्षणे आहेत ते सर्व पेशीमध्ये असणार आहेत म्हणजे एका पेशी जरी असली छोटीशी पेशी जरी असली तर ती सगळं लक्षणं दाखवत असणार आहे सगळ्या कॅरेक्टरिस्टिक लिव्हिंग थिंगच्या त्या पेशीमध्ये असणार आहेत सो सेल्युलर स्ट्रक्चर इज मेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स इवन दो द नंबर ऑफ स्वेल्स मे व्हेरी म्हणजेच पेशींची संख्या वेगवेगळी असते वेग मनुष्य प्राण्यामध्ये जेवढ्या पेशी आहेत तेवढ्याच कबुतरामध्ये ते असणार नाहीत तेवढ्याच वडाच्या झाडामध्ये असणार आहेत असणार नाहीत म्हणजे पेशींची संख्या या प्रत्येक सजीवांमध्ये वेगवेगळ्या वेग असू शकतात पण पेशीमय रचना सेल्युलर स्ट्रक्चर हे सजीवांचं मुख्य लक्षण आहे म्हणजे सजीव आहे म्हणजे त्याच्यामध्ये पेशी असली पाहिजे लक्षात घ्या सो सेल्युलर स्ट्रक्चर इज अ मेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स आणि काही सजीव असं सजीवांचे जे पेशी आहेत ते दोन प्रकारे आता त्याचे भाग पडणार आहे एक पेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव काही सजीवांच्यामध्ये एकच पेशी असणार आहे त्यांना आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असं म्हणणार आहे आणि काही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असणार आहेत बघा आता या साईडमध्ये आपल्याला स्लाईडमध्ये आपल्याला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स दाखवले आहेत अमिबा बघा अमिबाचं चित्र पॅरॅमेशियम हे जे सजीव आहेत अमिबा आणि पॅरामोशियम हे मायक्रोस्कोपिक आहेत हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ह्यांना सूक्ष्मदर्शकाखाली पाहणं आवश्यक आहे का ह्यांना काय म्हणणार आपण युनिसेल्युलर एक पेशीय सजीव आहेत सम लिव्हिंग थिंग्ज आर मेड ऑफ ए सिंगल सेल दीज आर कॉल्ड एज युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स द आमिबा अँड सम अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर आमिबा आणि पॅरामेशियम यांच्यासारखे काही सजीव हे एक पेशी आहेत ऑन द अदर हँड द लिव्हिंग थिंग्स दॅट आर मेड ऑफ मेनी सेल्स आर कॉल्ड ॲज मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिजम्स काही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत बघा जसं याच्यामध्ये वडाचं झाड दाखवलं आहे हत्ती दाखवलं आहे गोगलगाय दाखवली आहे कांद्याचं झाड दाखवलं आहे किंवा रोप दाखवले सो दीज आर ऑल मल्टीसेल्युलर ऑरगॅनिझम याच्यामध्ये अनेक पेशी आहेत लाखो करोडो पेशी आहेत त्यामुळे बघा पेशी कमी झाल्या असं आपण ऐकतो की नाही काही ठिकाणी डेंग्यू होतो चिकनगुनिया होतो त्यावेळी पांढऱ्या पेशी डब्ल्यू बी सी कमी होतात मानवाच्या शरीरातल्या त्यामुळं डेंग्यू जो आहे तो किंवा चिकनगुनिया यामध्ये पेशी कमी झाल्याचा आपला ऐक आपण ऐकलं असेल म्हणजे पेशी आहेत आपल्या शरीरामध्ये त्या कमी जास्ती होत असतात आपल्याला आजार झाला तर त्या कमी होतात त्यामुळे डेंग्यूमध्ये चिकनगुनियामध्ये डब्ल्यू बी सी कमी झाल्याचं आपण ऐकलं असेल म्हणजे मानव हा सुद्धा काय आहे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मॅन कऊ मांस कॉक्रोच एलिफंट बनियन ट्री द ऑनियन प्लांट एक्सेट्रा ऑल आर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स काही सजीव एक पेशीय काही पे सजीव बहुपेशीय आहेत पण सेल्युलर स्ट्रक्चर जे आहे ना तर सेल्युलर स्ट्रक्चर इज ऑल्सो ए कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स तो सगळ्या सजीवांच्या कॅरेक्टरिस्टिक आपण पाहिल्या सजीवांची लक्षणं पाहिली तर काही सजीव हे मानवाला किंवा माणसाला उपयोगी आहेत युजफुल लिव्हिंग थिंग्ज युजफुल लिव्हिंग थिंग्स म्हणजे उपयुक्त सजीव आहेत प्लांट्स आर यूज्ड फॉर हाऊसहोल्ड ॲज वेल ॲज इंडस्ट्रीयल पर्पजेस घरगुती किंवा औद्योगिक उपयोगासाठी सुद्धा वनस्पतींचा वापर होतो फॉर एक्झाम्पल फेन्यूग्रीक ज्याला आपण मेथी म्हणतो पोटॅटो म्हणतो बटाटा भेंडी ओकरा ॲपल बनाना आर यूज ॲज फूड आपण बघा बटाटा भेंडी सफरचंद केळी वगैरे अशी फळं अन्नासाठी वापरतो आपण त्याचबरोबर बघा वसाका म्हणजे अडुळसा हिरडा बेहरडा ॲस्परेंगस आर यूज ॲज मेडिसिन्स तुळशीचा बघा आपण काढा पितो आडुळसा पितो हां आडुळशाचा रस शतावरी कल्प वापरतो म्हणजे शतावरी आडुळसा तुळशी अशा औषधी वनस्पतींचा देखील आपल्याला उपयोग होतो सम आर यूजफुल फॉर मेडिसिन्स ऑल्सो ॲनिमल्स आर ऑल्सो युजफुल टू अस प्राण्यांचा देखील आपल्याला खूप यु उपयोग होतो बघा डॉग्ज अँड कॅट्स काऊज अँड बफेलोज आर केप्ट फॉर डोमेस्टिक युजेस डोमेस्टिक युजेससाठी त्यांचा वापर होतो कुत्रा मांजर गाय म्हैस असे प्राणी आपण घरगुती उपयोगासाठी पाळतो बघा गाई आणि म्हशीचा आपण दुधासाठी वापर करतो कुत्र्याचा आपण घराचं रक्षण करण्यासाठी वापर करतो घरात आपण मांजर पाळतो है की नाही हे सगळे पाळीव प्राणी आहेत जे यूजफुल प्राणी आहेत फिश शीप फाऊल आर यूज ॲज फूड ऑल्सो काही प्राणी आपण खातो मटन खातो बघा आपण हां तसं मासे खातो बघा कोंबडी खातो बघा चिकन म्हणजे काही प्राण्यांचा आपण खाण्यासाठी सुद्धा वापर करतो व्हाईल ॲनिमल्स लाईक हॉर्सेस ऑक्सेन कॅमल प्रू युजफुल इन व्हेरियस ऑक्युपेशन्स त्याचबरोबर घोडा बैल उंट यासारखे प्राणी विविध व्यवसायांसाठी उपयोगी पडतात म्हणजे आपण बैलगाडी पाहिले घोडागाडी पाहिले तर त्या बैलगाडीचा घोडागाडीचा उंटाचा आपल्याला वाळवंटामध्ये उपयोग होतो म्हणजे शेतीच्या कामासाठी किंवा ने आण करण्यासाठीसुद्धा घोडा बैल उंट अशासारखे प्राणी ज्यांच्यामध्ये पॉवर आहे पॉवर आहे म्हणजे तो ताकद आहे ताकदवान प्राण्यांचा आपण त्यासाठी उपयोग करून घेतो द अर्थवर्म इज व्हेरी युजफुल इन ॲग्रिकल्चर तसंच सुद्धा शेतीसाठी उपयोग होतो गांडूळ काय करतं शेती भुजभूषित करतं जमीन भुजभूषित करतं त्यामुळं गांडुळाचा शेतकऱ्यांना उपयोग होतो म्हणजे सांगायचं काय आपल्याला थोडक्यामध्ये काही युजफुल लिव्हिंग थिंग्ज आहेत हे जे सगळे सजीव आहेत हे सजीव आपल्यासाठी उपयोगी आहेत काही सजीवांचा औषधी उपयोग आहे म्हणजे वनस्पतींचा काही प्राण्यांचा आपल्याला खाण्यासाठी उपयोग आहे काही प्राण्यांपासून दूध वगैरे मिळतं काही प्राणी शेतीच्या कामासाठी वापरले जातात म्हणजे देअर आर सम युजफुल लिव्हिंग थिंग्स अस जसे आपल्या स्वभोवताली यूजफुल लिव्हिंग थिंग्स आहेत उपयोगी सजीव आहेत तसेच काही अपायकारक सजीव पण आहेत बघा या चित्रामध्ये आपल्याला दाखवलं आहे सम ॲनिमल्स अँड प्लांट्स अस आर हार्मफुल टू मॅन काही सभोवताली असणाऱ्या वनस्पती आणि प्राणी मानवाला अपायकारक असतात फॉर एक्झाम्पल मस्किटोज डास फाईल्स माश्या स्प्रेड डिसिजेस काही डासांमुळे बघा डेंग्यू होतो डेंग्यूचे डास चावतात की नाही आपल्याला मग ते डास मग आपल्याला हार्मफुल आहेत माशा रोग पसरवतात माशा आपल्याला अपायकारक आहेत हार्मफुल आहेत कॉक्रोचेस माइस उंदीर घुशी झुरळं घरातली पाली हां हे सगळे अपायकारक सजीव आहेत बघा काहीतरी पॉयझनच आहेत सम पॉयझनस लिझार्ड स्पायडर स्नेक्स साप वगैरे हो वगैरे साप विंचूसारखे काही अपायकारक सजीवसुद्धा आहेत दे कॉज इव्हन डेथ ऑल्सो साप चावल्यानंतर आपल्याला कदाचित मृत्यूसुद्धा होऊ शकतो इफ वाईल्ड एलिफंट्स एंटर ह्युमन सेटलमेंट्स दे कॉज लॉट ऑफ डिस्ट्रक्शन जर आपल्या जंगलातील हत्ती मानवी वस्तीत शिरला तर मोठ्या प्रमाणात नासधूस सुद्धा करू शकतात गवारेडा किंवा असे मोठे मोठे प्राणी जंगलातले काही वेळा मानवाच्या वस्तीमध्ये शिरतात किंवा शेतांमध्ये शिरतात आणि धान्याची नासधूस करतात शेताची नासधूस करतात सम प्लांट्स टू कॅन बी हार्मफुल ॲज फॉर एक्झाम्पल द डॉडर पार्थेनियम अँड अदर वीड्स प्राण्यांप्रमाणे काही वनस्पती देखील अपायकारक आहेत बरं का उदाहरणार्थ गावर गाजर गवत बघा किंवा शेतामध्ये आलेले तण अमरवेल जे काही आपल्याला उपयोगी नाही आपण शेतकरी ते लोक भांगलण करून काढून टाकतात गाजर गवत वगैरे पॉड्स ऑफ नेटल कॉलोकेशिया ल्यूज कॉज इचिंग खाज कोयलीच्या शेंगा अळूची पाने अळूची पाने बघा अळूच्या पानांना जर हात लावला आपण किंवा अळूची पाने खाल्ली किंवा त्याच्या वड्या करून खाल्ल्या तर घशामध्ये खवखवतं बघा हाताला खास सुटते तर अशी काही अपायकारक वनस्पतीसुद्धा आहे द धतुरा प्लांट इज पॉयझनस हां म्हणजे धोत्रा वनस्पती धोत्र्याच्या वनस्पतीच्या बिया खाल्ल्या तर भयानक त्या पॉयझनस आहेत विषारी आहेत कवक शेवाळ यांचीसुद्धा पाण्यात जर बेसुमार वाढ झाली तर पाणी दूषित होते किंवा त्यामुळे दूषित पाण्यामुळे आजार पच पसरतात अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ फंगाय अँड आल्गी इन वॉटर पॉल्यूट्स ड्रिंकिंग वॉटर अँड मेक ऑज द स्प्रेड ऑफ डिसीजेस म्हणजे जसे काही उपयोगी प्राणी होते हेल्पफुल ॲनिमल्स किंवा हेल्पफुल लिव्हिंग थिंग्स त्याचबरोबर काही हार्मफुल लिव्हिंग थिंग्ज आहेत युजफुल आणि हार्मफुल असा आपल्याला फरक स्पष्ट करता आला पाहिजे युजफुल लिव्हिंग थिंग्ज आणि हार्मफुल लिव्हिंग थिंग्ज काही सजीव हे उपयोगी आहेत? आहेत तर काही सजीव हे अपायकारकसुद्धा आहेत आता काही सजीव उपयोगी आहेत तर काही अपायकारक आहेत त्याचबरोबर काही प्राणी जे आहेत ते हिंस्त्र आहेत हिंस्त्र सजीव म्हणजे त्याला आपण वाईल्ड ॲनिमल्स असं म्हणतो चित्रामध्ये आपल्याला दाखवलं आहे बघा सिंह बिबट्या वगैरे दाखवला आहे वाईल्ड ॲनिमल्स दॅट हंट अदर ॲनिमल्स फॉर फूड आर कॉल्ड ॲज प्रिडेटर्स जंगलात राहणारे जे प्राणी इतर प्राण्यांची शिकार करून खातात त्यांना आपण हिंस्त्र प्राणी असं म्हणतो हिंस्त्र आहेत बिबट्या हां हा, हल्ली आता सांगलीतसुद्धा आला होता बघा बिबट्या गावात यायला लागला आहे कारण जंगले नष्ट व्हायला लागली आहेत ते जिथं राहत होते ती जंगलं नष्ट व्हायला लागलीत मग तो गावात शिरतो आहे नागरी वस्त्यांमध्ये शिरतो आहे आणि मग कुणावर तरी हल्ला करतोय फॉर एक्झाम्पल टायगर्स लॉयन्स वुल्स अँड लिओ वाघ सिंह लांडगे बिबट्या असे प्राणी काही वेळेस जंगल तोडीमध्ये अन्न मिळवण्यासाठी मानवी वस्तीत शिरतात जंगल तोडायला लागलो आहे आपण जंगलं कमी लागले लागलेत त्यांना जिथं राहायचं आहे ते प्रदेश कमी व्हायला लागलेत मग ते नागरी वस्तीत शिरतात आणि मग प्राण्यांचे किंवा माणसांचे बळी घेतात समटाईम्स ड्यू टू डीफॉरेस्ट्रेशन डिफॉरेस्ट्रेशन म्हणजे जंगलं कमी व्हायला आहेत त्यामुळं सच ॲनिमल्स एंटर ह्युमन सेटलमेंट्स इन सर्च ऑफ फूड मग ते जंगलं नष्ट व्हायला लागली तर अन्नाच्या शोधामध्ये मध्ये नागरी यायला लागतात अँड मेक इल डोमेस्टिक ॲनिमल्स ऑर पीपल म्हणून असे काही हिंस्त्र प्राणी किंवा हिंस्त्र पण आहेत वाईल्ड ॲनिमल्स वाईल्ड लिव्हिंग थिंग्स सम आर युजफुल लिव्हिंग थिंग्स सम आर हेल्पफुल ऑर युजफुल लिव्हिंग थिंग्स अँड सम आर वाईल्ड ॲनिमल्स आर वाईल्ड लिव्हिंग थिंग्स सचेज लिओ पार्ड बुल्स लॉयन्स टायगर्स हं मग ह्यांना हे जर आपल्या नागरी वस्तीत यायला नको असतील आपल्याला तर आपण जंगलांचं संवर्धन केलं पाहिजे जंगल नष्ट होण्यापासून वाचवली पाहिजेत नाहीतर बिबट्या आपल्या गल्लीत येऊन राहील एक दिवस हा म्हणून जंगलांचं संरक्षण करणं अतिशय महत्वाचं आहे तर अशा पद्धतीनं ह्या आपल्या या धड्यामध्ये म्हणजे या धड्यामध्ये आपण काय शिकलो याचा थोडक्यात आता आपण आढावा घेतो लिव्हिंग वर्ल्डमध्ये सजीवसृष्टी जीवसृष्टी या दुसऱ्या धड्यामध्ये द लिव्हिंग वर्ल्डमध्ये आपण काय काय शिकायचं आहे ते परत एकदा आपण थोडक्यात पाहूया सजीवांची लक्षणं खास करून आपण शिकलो ग्रोथ रेस्पिरेशन एक्सक्रिशन रिप्रोडक्शन रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय मुवमेंट अँड डेफिनेट लाईफ स्पॅन अँड सेल्युलर स्ट्रक्चर आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स वाढ रेस्पिरेशन म्हणजे श्वसन उत्सर्जन एक्स्क्रिशन रिप्रोडक्शन पुनरुत्पादन रिस्पॉन्सिवनेस टू स्टिम्युलाय चेतना क्षमता आणि हालचाल आणि डेफिनेट लाईफस्पॅन ठराविक जीवनकाल आर आयुर्मान आणि सेल्युलर स्ट्रक्चर पेशीय रचना आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स ही सगळी सजीवांची मुख्य लक्षणं आहेत बघा ॲनिमल्स ग्रो फॉर सर्टन पिरियड ऑफ लाईफ प्राणी हे फक्त ठराविक काळासाठीच वाढतात नंतर हळूहळू ते दुर्बल होऊन एक दिवस मरतात प्लांट्स हाऊ येवर ग्रो ॲज लाँग ॲज दे लिव पण वनस्पती मात्र जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत वाढतात हे लक्षात घ्यायचं ॲनिमल्स हॅव स्पेसिफिक ऑर्गन्स फॉर रेस्पिरेशन प्राण्यांना श्वसनासाठी विशिष्ट असे अवयव आहेत आपल्याला जसं नाक आहे तसं प्राण्यांना प्रत्येक प्राण्याला वेगवेगळे असे अवयव आहेत व्हाईल प्लांट्स रिस्पायर थ्रू मायक्रोस्कोपिक पोर्स ऑन देअर लिव्ज अँड स्टेम्स तर वनस्पती हे पानांच्या वरती असणाऱ्या सूक्ष्म छिद्राद्वारे श्वसन करतात द प्रोसेस ऑफ इलिमिनेटिंग वेस्ट प्रॉडक्ट्स फ्रॉम द बॉडी इज कॉल ॲज एक्सक्रेशन उत्सर्जन कशाला म्हणतात बघा तर नको असणारे टाकाऊ पदार्थ शरीरातून बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला आपण उत्सर्जन असं म्हणतो द प्रोसेस ऑफ इलिमिनेटिंग वेस्ट प्रॉडक्ट्स फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड ॲज एक्सक्रेशन ऑल लिव्हिंग थिंग्स हॅव द ॲबिलिटी टू रिप्रोड्यूस प्रत्येक सजीवाला हे पुनरुत्पादन करण्याची त्याच्याकडे क्षमता आहे तो आपल्यासारखाच दुसरा सजीव निर्माण करतो त्याला आपण रिप्रोडक्शन असं म्हणणार किंवा पुनरुत्पादन लिव्हिंग थिंग्ज मूव बिकॉज ऑफ देअर ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड टू स्टिम्युला आहे म्हणजे सजीव हालचाल करतात प्रतिसाद देतात त्या सजीवांची इकडून तिकडे हालचाल होऊ शकते वनस्पती मात्र आपली जागा सोडत नाहीत प्राणी आपली जागा सोडतात परंतु वनस्पतींची वाढ ही वेगळ्या प्रकारे होत असते हालचाल ही वनस्पतींची वेगळ्या प्रकारे होते प्राण्यांची मात्र इकडून तिकडे ते जागा सोडू शकतात प्लांट्स शो स्पॉन्टॅनियस मुवमेंट्स ना म्हणून प्लांट्स हे काय आहेत स्पॉन्टॅनियस मुवमेंट प्रकाशच्या दिशेने वाढतात बट दे कॅन नॉट लिव देअर प्लेस पण ते ते स्वतःची जागा सोडू शकत नाहीत अँड गो एल्स वेअर ॲर ॲनिमल डू दुसरीकडे जाऊ शकत नाही जसे प्राणी जातात ना तसं काही वनस्पती एका जागेपासून दुसऱ्या जागे जाऊ शकत नाही लिव्हिंग थिंग्स हॅव डेफिनेट लाईफ स्पॅन ॲट द एंड ऑफ विच दे डाय प्रत्येक सजीवाचा एक विशिष्ट असा कार्यकाल आहे विशिष्ट असा एक आयुर्मान आहे मग वनस्पती असू देत प्राणी असू देत मानव असू देत ठराविक काळ जिवंत राहील त्यानंतर मात्र ते मरणार आहेत मेनी ॲनिमल्स अँड प्लांट्स आर यूजफुल टू असन आवर डेली लाईफ अनेक प्राणी आणि अने वनस्पती आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडतात तसंच काही प्लांट्स आर हार्मफुल टू अस काही आपल्याला उपयोगी पडत नाहीत काही प्लांट्स आणि अॅनिमल्स उपयोगी पडतात तसे काही अपायकारक हार्मफुलसुद्धा आहेत आणि द स्मॉलेस्ट युनिट ऑफ लिव्हिंग थिंग इज सेल आणि प्रत्येक सजीवाचं जे छोटंसं युनिट आहे सर्वात कमी युनिट जे आहे म्हणजे सगळे सजीव हे स्मॉल 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 अशा सेलपासून बनलेले आहेत म्हणून सेल्युलर स्ट्रक्चर हे सुद्धा काय आहे सजीवांचं एक लक्षण आहे म्हणून ह्या चॅप्टरमध्ये आपण काय पाहिलं मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स रेस्पिरेशन ग्रोथ एक्सक्रिशन रिप्रोडक्शन रिस्पॉन्सिवनेस टू स्टिम्युलाय डेफिनेट स्पॅन सेल्युलर स्ट्रक्चर दीज आर ऑल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स सजीवांची लक्षणं कोणती आणि ती लक्षणं आपण आज पाहिली तर आपण आता काय करा यावरचा जो पान नंबर सतरावरती जो स्वाध्याय आपल्याला सांगितला आहे जो होमवर्क किंवा असाइनमेंट आपल्याला दिले ती आता आपण व्यवस्थित आपल्या वहीमध्ये तो स्वाध्याय पूर्ण करा डिअर स्टुडंट्स इन धीस चॅप्टर वी हॅव सीन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स I hope you understand this. Now you can able to solve the exercise given at the end of this chapter, Living World. Thank you.